नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. आज 13 फेब्रुवारी 2020 सर्वप्रथम था शुभ सकाळ. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती त्याचबरोबर इतर काही महत्वाच्या अपडेट्स पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्ही अपडेट राहाल. मित्रांनो, असं म्हटलं बघा, नाशकातील शिक्षकाचे TET प्रमाणपत्र बोगस आता पुराव्यासाठी हे एकतर एक आढळलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की TET प्रमाणपत्र गोळा करत नाहीत. महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे यांनी सारख्या सूचना दिल्या आहेत की त्या त्या संस्थेला असतील, त्या त्या आस्थापना विभागाला असतील, परंतु TET प्रमाणपत्र काय गोळा करत नाहीत, ते जमा करत नाहीत. बघा, एका शिक्षकाने 52 गुण मिळाले असताना 94 गुण मिळाल्याचे प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे उघड झालेले आहे. संबंधित प्रमाणपत्र संशयास्पद वाटल्यामुळे ते परीक्षा परिषदेने पडताळणीसाठी दाखल झाले होते आणि त्यावेळेस मात्र ही नाही बाब आढळून आली. अशी किती प्रमाणपत्र असतील महाराष्ट्रामध्ये, त्यामुळेचा अंदाज थोडक्यात येऊ शकतो की नाशकातील शिक्षकाचे प्रमाणपत्र हे बोगस आढळलं आहे. म्हणजे असे बोगस प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी TET ची बनवून मिळतात हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. यानंतर पुढची महत्वाची बातमी, पुढारी वर्तमानपत्र त्याचबरोबर इतर काही महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. शिक्षकांची कपात, पदे याच परिषदेतून भरणार. काल ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी लेखी आश्वासन दिलं आहे आंदोलकांना, उपोषणकर्त्यांना. मित्रांनो, आपण बातमीच्या माध्यमातून नेमकं आश्वासन काय दिले थोडक्यात पाहणार आहोत आणि कोणकोणी सहभाग घेतला होता या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला बातमी माहीत आहे कारण यावरती काल आपण व्हिडिओ टाकलेले आहे, अपडेट व्हिडिओ. मित्रांनो, त्यांनी असं म्हटलंय बघा, शिक्षक भरतीत मागासवर्गीयवर झालेल्या अन्यायाची दखल अखेर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी घेतली. नुकत्याच सुरू असलेल्या शिक्षक भरतीत मागासवर्गीयांची 50% पद कपात करण्यात आली होती. ही पद म्हणजे ही कपात रद्द करून डिसेंबर 2017 भरतीच्या मार्गानुसार बघा, भरती परीक्षेतून कपात केलेली पदं भरावीत. आगामी 7 दिवसांमध्ये तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी सूचना नामदार मुश्रीफ साहेब यांनी प्रशासनाला दिली आहे. मित्रांनो, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे हे काल त्या ठिकाणी गेले होते आणि यांच्या शिष्टाईने उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. यामध्ये कोणकोण सहभागी होतं बघा, राहुल खरास सर, संदेश रावणंग, भाग्यश्री रेवडेकर, अमोल गायकवाड, गोविंद कजबे सर, सागर कोळी, अभिजित राऊत, प्रमोद माने, शांत माने, निलेश आंबर्डे कर, सचिन डोळेवार यांनी मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. 2017 भरतीत मागासवर्गीयवर कसा अन्याय झाला याचा पाढा त्यांनी वाचून दाखवलेला आहे. मित्रांनो, अन्यायाला या ठिकाणी वाचा फोडलेली आहे. आनंदाची नक्कीच बातमी आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा 2017 TET मार्काच्या गुणावरच 4000 पदांची पुन्हा एकदा भरती होणार आहे. पुढची आपण या ठिकाणी महत्वाची माहिती. पुढची बघा बातमी आहे लोकसत्ता, त्याचबरोबर बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे सर्वच वर्तमानपत्राच्या मुख्य पानावर आलेली बातमी आहे की 5 दिवसांच्या आठवड्यामुळे लोकलच्या गर्दीत वेळेत बदल किंवा राज्य सरकारी कर्मचारी जे आहेत ते खुश आहेत. यामध्ये शिक्षक संघटनांची नेमकी मागणी काय आहे बघा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसाचा आठवडा करण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनीही शाळांसाठी 5 दिवसाचा आठवडा करण्याची मागणी केली आहे. शाळेची रोजची वेळ वाढवून 2 दिवसांची सुट्टी शक्य आहे. माध्यमिक शाळा संहितेनुसार 5 दिवसांचा आठवडा शक्य आहे असे संघटनांचे म्हणणे आहे. जनता शिक्षक महासंघ आणि शिक्षक परिषद या संघटनांनी 5 दिवसांच्या आठवड्याची मागणी केलेली आहे. मित्रांनो, यामध्ये शिक्षक नाही आहेत 5 दिवसांच्या आठवड्यामध्ये, राज्य सरकारी कर्मचारी आहेत आणि शिक्षक हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी येतात. या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल, त्यामुळे यांचा समावेश त्या ठिकाणी नाही आहे. त्यांचा समावेश त्यामध्ये व्हावा यासाठी संघटनांची मागणी आहे. त्यानंतर आपण पुढची माहिती या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून 8 दिवसापासून शिक्षक बदल्यांबाबत महत्वाचा अभ्यासगट स्थापन केलेला आहे की शिक्षकांच्या ज्या बदल्या होतात त्यावर अभ्यास करून व्यवस्थित एका शासन निर्णयातून बदल्यांचं सुसूत्रीकरण व्हावं यासाठी अभ्यासगट स्थापन केलेला आहे. त्यासाठी सर्व राज्यातील संघटनांच्या प्रतिनिधींना बोलवलेलं होतं. आता काल या ठिकाणी कोकण भवनला कोकण विभागासाठी जेवढे पदाधिकारी होते त्या सर्वांना त्या ठिकाणी संघटनांचे पदाधिकारी असतील त्यांना एकत्र बोलून अभ्यासासाठी किंवा चर्चेसाठी त्यांना बोलवलं होतं. कर्नाटक आणि हरियाणा राज्याच्या पद्धतीचा अभ्यास सुद्धा करणार आहेत आणि नक्कीच यातून राज्यातील जे शिक्षक आहेत त्यांना दिलासादायक असं नियमावली असणार आहे. या संदर्भात आयुष प्रसाद साहेब पुण्याचे जे मुख्य कार्य CEO आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अभ्यासगट स्थापन झालेला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे CEO दिलीप हळदे समितीचे सचिव आहेत आणि चंद्रपूरचे CEO राहुल कर्डिले, नंदुरबारचे CEO विनय गौडा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे CEO डॉक्टर संजय कोलते यांचाही या समितीमध्ये समावेश आहे. शिक्षकांच्या खूप काही मागण्या आहेत, त्या मागण्या आता माझ्याकडे आहेत पत्र, त्या मागण्यांचा या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ खूप मोठा होईल. ही होत्या आजच्या काही महत्वाची माहिती बातम्या होत्या. पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन माहिती घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.